बातमीसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरात एमपीडीए कायद्याअंतर्गत एका सराईत गुन्हेगारावर कारवाई. उल्हासनगर मधल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या सराईत गुन्हेगाराला एक वर्षाकरिता एरोडा मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अविनाश सुब्रमण्य नायडू या गुन्हेगाराच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दरोडा घालणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसूल करणे, हत्यारा जवळ बाळगून दहशत माजवणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार अविनाश सुब्रमण्य नायडू याच्या विरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये दरोडा घालणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्याला डिसेंबर 2021 आपण हद्दपार केलं होतं, परंतु हद्दपार कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी चालू वर्षामध्ये गुन्हा केला, त्यामुळे त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त यांनी त्यास एक वर्षाकरता स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार आपण त्यांना आज ताब्यात घेतलेलं आहे आणि येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करत आहोत. 2021-22 आतापर्यंत आपण परिमंडळ 4 एकूण 82 लोकांना हद्दपार केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 7 लोकांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केलेली. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.